कुशावर्ताचं महत्व काय आहे हे आपल्याला सांगणार आहेत आराधी गुरुजी. गुरुजी, कुशावर्ताचं महत्व काय आहे आणि इथं स्नान केलं लोक जे करतात त्याच्यामुळे काय फायदा होतो? आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी कुश म्हणजे दर्भ, आवर्त म्हणजे अडवलेले, कुशावर्त तीर्थ. 12 वर्षांनी जो सिंहस्थ कुंभमेळा होतो, हरिद्वार, उज्जैन, त्र्यंबकेश्वर हे 4 ठिकाणी होतो, हे मुख्य आपण आता माझ्या मागच्या बाजूला जे बघता आहात हे कुशावर्त तीर्थ आहे. या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. या ठिकाणी गंगेचं स्नान केल्याने पापचं शालन होतं, अखंड सौभाग्य, दीर्घायु, आयुष्य लाभतं. हे कुंभमेळ्यात स्नान केल्याने पुण्य मिळतं. तसंच या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. नामामने प्रदक्षिणा त्याच्या पुण्याशी नाही गणना, याचा जो श्लोक आहे, सौराश्रय सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महंकालम ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेश्वरम नागेश्वरम दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमीदडे हिमालय तु केदारम कृष्णेश्वरम तु शिवालय एतानि द्वादश ज्योतिर्लिंगानि सायंप्राट पठेन्नरा सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यति. या ठिकाणी जो येऊन आजच्या दिवशी, आज श्रावण शुद्ध पौर्णिमा, रक्षाबंधन, शाही स्नानाचं हे पहिलं स्नान आहे. या ठिकाणी साधू संत महंत यांचं स्नान झाल्यानंतर सगळं भक्तांनी जर स्नान केलं तर आपलं पापाचं क्षालन होऊन या विश्वशांतीसाठी सगळ्यांना आरोग्य विद्याभ्यास मिळेल. हरिओम. ही सर्व भाविकांची श्रद्धा आहे, सर्वांची अशी आख्यायिका आहे, पण यातल्या यात कुशावर्तावरच स्नान का केलं जातं? सर्व गोदावरी कन्यावर जर आपण स्नान केलं तर हे जे तीर्थ आहे या ठिकाणी गौतम ऋषींनी च्या हातून जे हत्येचं पाप झालेलं होतं त्यावेळेस त्यांनी गोदावरीला प्रकट करून घेतलं आणि देव आणि दानव यांच्यातही युद्ध झालं. त्यावेळेस गरुडाने 4 ठिकाणी जो कलश ठेवला त्या कलशातलं जे अमृत ज्या ठिकाणी सांडलं ते कुशावर्त तीर्थामध्ये सांडलं. म्हणून या ठिकाणी विशेष महत्त्व कुंभमेळ्याचं आहे. हरिओम. कुशावर्तावर स्नान का केलं जातं याचं महात्म्य आराधी गुरुजींनी आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे जो काही स्नानाचं पर्व या ठिकाणी कुशावर्तावर होत आहे त्याची कारणं आता आपल्याला पूर्णपणे समजलेत. व्हिडिओदारे सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.